नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण दुधाचा रॉयल केक बनवणार आहोत। त्यासाठी मी हे दूध घेतलेलं आहे। हे घट्टवालं दूध आहे, म्हशीचं दूध आहे। तुम्ही ते गाईचं पण दूध घेऊ शकता। ही काजूची पावडर आहे, दुधाची पावडर, मिल्क पावडर, साखर, तूप, बदामची पावडर, वेलची पावडर आणि ही तुरटी आहे। याला काही लोक फटकरी पण बोलतात। हे माझं अर्धा लिटर दूध आहे। सर्व या कटोरीचं माप आहे, या एका कटोरीचं। या कटोरीने मी 4 वाट्या दूध घेतलेलं आहे। हेच कटोरीने ही काजूची पावडर आहे, तिच्यामध्ये मी 1 चमचा टाकणार आहे। बदामाची पावडर म्हणजे आपले 1 वाटी पावडर होईल बरोबर। आणि हे अर्धी वाटी तूप आहे। हे जर तुम्ही वितळून घेतलं तर 1 वाटीच होणार आहे। घट्ट आहे म्हणून अर्धी वाटी घेतले। जर तुम्ही घट्ट 1 वाटी तूप घेतलं तर ते वितळल्याच्या नंतर जास्त होईल। आणि मिल्क पावडर पण आपली 1 वाटीचीच आहे। प्रथम आपण ही दुधाची पावडर घालायची, थोडी थोडी घालून चांगली मिक्स करायची। गुठल्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची। फक्त दूध 4 वाटे आहे, बाकी सर्व 1-1 वाटीचं प्रमाण आहे। त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे। मिल्क पावडर चांगली मिक्स करून झाले, गुठल्या राहणार नाही त्याची काळजी घ्यायची। आणि आता आपण त्याच्यामध्ये काजूची पावडर घालणार आहोत। तुम्ही दोन्ही अर्धी अर्धी घातली तरी चालेल, पण काजूच्या पावडरने चांगली टेस्ट येते केकला। त्याच्यामध्ये साखर घालायची 1 वाटी। साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तूप 1 वाटी। हे घट्ट आहे म्हणून मी कमी घेतलंय, पण वितळून घेतलं तर 1 वाटी आहे। ते चांगलं मिक्स करायचं आहे आपण। हे आपलं तर सर्व मिक्स करून झालंय। हे आपण आता गॅसवर ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर याला सतत असं मिक्स करून शिजवून घ्यायचंय। हे दूध मी गरम करून घेतलेलं पहिलं। तुम्ही जरी कच्चं घेतलं तरी पण चालेल। आणि ह्याला तुम्ही शाही केक पण बोलू शकता किंवा मावा केक बोलू शकता। असा जर तुम्हाला हा केक आवडला तर नक्की लाईक करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा। म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि जी काजूची पावडर केलेली आहे ती पण कच्चीच आहे, त्याच्यामध्ये असे थोडे थोडे तुकडे राहिले तर ते दाताखाली केक खाताना येतात, ते खूप छान लागतात। दुधाला चांगली उकळी आले। उकळी आल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तुरटी घालणार आहोत। तुरटीची पावडर करून घ्यायची आणि ती घालायची। दोन चिमटे घालायची, जास्त घालायची नाही आहे। तुरटी घातल्याने केक आपला कडक होत नाही, जे पनीर बनतं ते मऊ बनतं त्याच्यामुळे। त्याच्यामध्ये आपण तवा वेलची पावडर घालणार आहोत। साखर पण वाटलेली आहे, साखर वाटल्याने वेलची लगेच बारीक होते म्हणून साखर घालून वाटायची। वेलची आधी आपडधुबड वाटून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये साखर घालायची, म्हणजे वेलचीची पावडर चांगली बारीक होते। चांगलं मिक्स करत राहायचं आपल्याला।
बघू शकता तुम्ही आपलं कसं मिश्रण घट्ट झालं आहे ते. जसं घट्ट होत जाईल तसं त्याला ते कड येतो तर ते अंगावर उडतो. म्हणून चांगलं त्याचा लांबडा पलिता विलता घ्यायचा आणि चांगलं मिक्स करत राहायचंय. अजून आपल्याला याला घट्ट करायचंय. आपण टाकलेलं तूप पण त्याला सुटू लागलं आहे. आपल्याला अजून पण घट्ट करायचं आहे. बघू शकता तुम्ही असं घट्ट होत चाललं आहे. तुम्ही कमी जास्त गॅसची फ्लेम करून हा केक बनवू शकता. अजून आपल्याला एकदम घट्ट गोळा करायचा आहे. आपला आता घट्ट झाला आहे. असा घट्ट गोळा झाला तर 1-3-4 मिनटं तुम्ही असं फिरवतच राहायचे, त्याला सुकवतच राहायचे जरी घट्ट झाला तरी पण. आपला चांगला घट्ट गोळा तयार झाला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला तापायचंय त्याच्यामध्ये त्याला आपण तेल लावून घ्यायचंय. जर तुमच्याकडं केकची ट्रे असेल तर केकच्या ट्रेमध्ये तुम्ही तापलं तरी पण चालेल. गॅस बंद करायचा. ह्या वाडग्यामध्ये काढणार आहे, तुम्ही डब्यामध्ये पण काढलं तरी चालेल. ह्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हा आपला गोळा आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा. आणि चांगला असा थापायचा आहे व्यवस्थित. असा सर्व साईडने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट वापरायचे. काजू आहेत, बदाम, व्यवस्थित असं प्रेस करायचे आणि त्याला आपण थंड करायला ठेवणार आहोत. फ्रीज मध्ये ठेवायचं नाहीये, बाहेरच ठेवायचा. एक ते दोन तासांनी थंड झाल्याच्या नंतर त्याला असं साईडने थोडं सोडून घ्यायचा, नाही तर सुरीने सोडवलं तरी पण चालेल. असा हा आपला रॉयल मावा केक दुधाचा तयार आहे. आवडला तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.